नमो नमः छात्राः, अद्य वयं दशमी कक्षायाः प्रथमः पाठः संस्कृत विषयस्य प्रथमः पाठः वयं पठामः। तस्मात् पूर्वं कतिचन प्रश्नान् प्रष्टुमिच्छामि। प्रश्नः नाम सामान्यतया मराठीभाषायामेव अहं पृच्छामि। भवन्तः प्रतिदिनं गृहे भोजनं कुर्वन्ति वा? म्हणजे तुम्ही रोज घरी जेवण करताय? हा काय प्रश्न विचारताय आम्हाला, असं तुम्ही कदाचित मला म्हणाल। परंतु सर्वसामान्य छोटासा प्रश्न आहे, तुमचं कदाचित हो उत्तर असं मी गृहित धरतो। आणि तुम्ही सगळेजण जेवता आहात, जेवताना तुम्ही काय काय जेवता? किमकिम खादंती? शाकम खादंती वा? ओदनम खादंती वा? सूप हा पिबंती वा? सर्वेषाम् उत्तरम् आम् इत्येव भवति। किन्तु भवन्तः किञ्चित् किञ्चित् चिन्तनं कुर्वन्तु, एतद् अन्नं कुतः आगच्छति? एतद् अन्नं क्षेत्रात् आगच्छति। क्षेत्रे कः कः किं किं करोति? क्षेत्रे कृषकः तथा च कृषकपत्नी तत्र कार्यं करोति। ओदनं धान्यबीजानि उत्पादयति। तर्हि चिन्तयन्ति वा कथं ते कार्यं कुर्वन्ति? कथं कृषिक्षेत्रस्य इतिहासः? अस्माकम् अद्य कालांशः अस्याम् अस्य विषयस्य उपरि एव वर्तते। अस्माकम् अद्यतनविषयः अस्ति आद्य कृषकः पृथुवैन्यः, यत् अस्माकम् आमोद दशमीकक्षायाः प्रथमः पाठः वर्तते। प्रप्रथमं वयं सर्वे अस्य पाठस्य वाचनं कुर्मः, अनन्तरम् अस्मिन् विषये किञ्चित् स्पष्टीकरणम् अहं दास्यामि। तावत्पर्यन्तं भवन्तः स्वस्य पुस्तकानि उद्घाटयन्तु, अहं यद् वदामि, अहं यद् वाचनं करोमि, तस्य उपरि भवन्तः अवधानं यच्छन्तु। प्रथमः पाठः, आद्य कृषकः पृथुवैन्यः। ऋग्वेदात् एषा कथा उद्धृता। वेनभूपतेः पुत्रः वैन्यः एव पृथुवैन्यः इति नाम्ना ज्ञातः। सः प्रजाहितदक्षः आदर्शः सम्राट् इति स्मृतः। भारतदेशे पृथुना एव कृषिकार्यं प्रारब्धं, संशोधितं, विकासं प्रति च प्रति नीतं च। स एव कृषिविद्यायाः जनकः इति मतः। अत एव सः प्रथमः कृषकः। धरित्र्याः पृथिवी इति नामाभिधानं पृथोः कार्यस्य स्मारकम् इति मन्यते बुधैः। एतावत्पर्यन्तं प्रस्तावना सञ्जाता। इदानीम् अहम् अग्रिमः गद्यांशः पठामि। भूपालः पृथुवैन्यः नाम धरायां प्रथमः अभिषिक्तः सम्राट्। प्रयागक्षेत्रे पृथुनृपस्य राजधानी आसीत्। राज्याभिषेकसमये चारणाः पृथुनृपस्य स्तुतिं गातुम् उत्सुकाः। तदा पृथुः आज्ञापयत्, तिष्ठन्तु चारणाः, यावत् मम सद्गुणाः न प्रकटीभवन्ति तावद् अहं न स्तोतव्यः। स्तवनं तु ईश्वरस्यैव भवेत्। स्तुतिगायकाः पृथुनृपस्य एतादृशीं निःस्पृहतां ज्ञात्वा प्रसन्नाः अभवन्। अग्रिमः गद्यांशः अस्ति, एकदा पृथुराजः स्वराज्ये भ्रमणम् अकरोत्। भ्रमणसमये तेन दृष्टं यत् प्रजाः अतीव कृशाः अशक्ताश्च। ताः प्रजाः पशुवज्जीवन्ति, निकृष्टान्नं खादन्ति। तद्दृष्ट्वा राजा चिन्ताकुलः जातः। तदा पुरोहितो अवदत्, हे राजन्, धनधान्यादि सर्वं वस्तुजातं वस्तुतः वसुन्धरायाः उदर एव वर्तते, तत् प्राप्तुं यतस्व। इदानीं वयम् एतस्य स्पष्टीकरणं किञ्चित् पश्यामः। तस्मात् पूर्वम् अहं किञ्चित् कथितुमिच्छामि। एषः गद्यांशः किं करोति? एषः गद्यांशः वैदिककालः, वैदिकसंस्कृति तथा च अद्यतनसंस्कृति एतयोः मध्ये सेतुः अस्ति। हा पाठ वैदिक संस्कृती आणि आजची संस्कृती या दोन्ही संस्कृतीचा मिलाप आहे।
या सगळ्या ह्याच्यातन आपला वैभवशाली प्राचीन इतिहास कसा होता, किती आपण प्रगत होतो या संदर्भात किंचित आपल्या मनामध्ये आपली राष्ट्रीय अस्मिता जागृत करणारा हा पाठ आहे। हा झाला थोडासा अवांतर भाग, पण या सोबतच आपल्या मूल्यमापनाच्या दृष्टिकोनातून सुद्धा आपण या पाठाचा थोडासा विचार करणार आहोत आणि मग स्पष्टीकरणाकडे जाणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला जे मूल्यमापन पद्धती आहे त्या मूल्यमापनामध्ये गद्य हा जो विभाग आहे त्या गद्य विभागाअंतर्गत आकलन, त्यानंतर शब्दज्ञान आणि पृथक्करण असे तीन प्रकारचे प्रश्न आपल्याला असतात। त्या संदर्भात याचा विचार करता आपल्याला पहिला त्यातला भाग आकलनाचा आहे आणि या आकलनांतर्गत एक वाक्येन उत्तरत, उचितम पर्यायम चिनुत, लका उचितम पर्यायम चित्वा लिखत, अनंतरम एषः गद्यांशः कस्मात् पाठात् स्वीकृतः, ह्यासारखे आपल्याला त्यात प्रश्न विचारले जातात। आणि त्यासोबत शब्दज्ञानाच्या अंतर्गत आपल्याला संधिविग्रह, लकारम लिखत आणि पृथक्करणाच्या अंतर्गत आलेल्या घटकांच्या अनुषंगानं पृथक्करण, वेगवेगळ्या भागात त्याचं विभाजन एखाद्या घटकाचं आपल्याला या संदर्भातनं येत असतं। आणि त्या तीनही दृष्टिकोनातनं हा पाठ आपल्याला निश्चित स्वरूपात उपयोगाचा ठरतो, त्यामुळं सर्व विद्यार्थी याकडे लक्ष देतील आणि आपण हा पाठ अगदी मनापासनं आपण हा पाठ शिकणार आहोत। मी मगाशी सांगितल्याप्रमाणे एषः गद्यांशः, एषः पाठः अस्माकं इतिहासस्य साक्षी वर्तते, इतिहासस्य विषये अभिमानं जागर्ति। तदर्थं प्रस्तावनायाम् एव ते कथयन्ति ऋग्वेदात् एषा कथा उद्धृता। ऋग्वेदात् नाम ऋग्वेदात् कति वेदाः सन्ति, अहं भवतां पुरतः किञ्चित् प्रस्तौमि, एषः एतत् स्फोरकपत्रं भवतां पुरतः वर्तते, किं किं लिखितं वर्तते अत्र, चत्वारः वेदानां नामानि अत्र लिखितानि सन्ति, ऋग्वेदः, यजुर्वेदः, सामवेदः तथा च अथर्ववेदः, म्हणजे आपले चार हे वेद आहेत। त्यापैकी पहिलं वाक्य त्यांनी सांगितल्यानंतर ते म्हणतात ऋग्वेदात एषा कथा उद्धृता, म्हणजे ह्यातील ऋग्वेदातून म्हणजे जो आद्य वेद आहे त्या आद्य वेदातून हा ही कथा आपल्याकरता घेतलेली आहे। विद्यार्थी मित्रांनो, ह्याच्या पुढं काही आकडेमोड आपल्याला दिसते, अंक आपल्याला दिसत आहेत, कोणी सांगू शकेल का कोणते कोणते आहेत ते आकडे, आपण बघूया जरा त्याच्या समोर काय लिहिलंय त्यांनी। असं लिहिलेलं आहे, त्याला समोर टिंब दिलेलं आहे आणि 10, 93 आणि पुढं असे 14 असा आकडा आपल्यासमोर त्यांनी दिलेला आहे। हे कशाचे द्योतक आहेत, तर ती ऋग्वेदाची व्यवस्था आहे। आणि त्याच्यामध्ये काय आहे बघा, पहिला आकडा कशाचे द्योतक आहे, प्रथमः दश इति अंकः मंडलस्य द्योतकः, नाम एषा कथा दशममण्डलतः वर्तते ऋग्वेदस्य। अग्रिमः अस्ति 93, एषः अध्यायस्य द्योतकः। अग्रिमः अस्ति 14 इति सूक्तस्य द्योतकः, नाम म्हणजे ही कथा ऋग्वेदाच्या 10व्या मंडलातील 93व्या अध्यायातील 14व्या सूक्तामध्ये आलेली आहे आणि त्या सूक्ताचं नाव आहे पृथुवैन्य सूक्त, म्हणून पाठाचं पण नाव तसंच आहे, ठीक आहे। ऋग्वेदात एषा कथा उद्धृता, वेन भूपतेः पुत्रः वैन्यः एव पृथुवैन्यः इति नाम्ना ज्ञातः। वेन भूपतेः पुत्रः, हा जो राजा होता पृथुवैन्यः, हा कोणाचा मुलगा होता, वेन भूपतेः पुत्रः, वेन भूपतीचा हा वेन राजाचा हा मुलगा होता। एषः पृथुवैन्यः इति नाम्ना ज्ञातः, आणि त्यालाच पृथुवैन्य म्हणून ओळखले जातो। सह कीदृशः आसीत्, सह प्रजाहितदक्षः आसीत्, प्रजाहितदक्षः आसीत्, जनसेवाव्रती आसीत्, कल्याणकारी आसीत्, निःस्पृहः च आसीत्, अनन्तरम् अभिषिक्तः अपि आसीत्। एतादृशानि तस्य वैशिष्ट्यानि सन्ति। सः प्रजाहितदक्षः आदर्शः सम्राट् इति स्मृतः, तो प्रजेच्या हिताविषयी जागरूक होता आणि आदर्श असा सम्राट होता। भारत देशे पृथुना एव कृषिकार्यं प्रारब्धम्, आपल्या भारत देशात या पृथुनेच कृषिकार्याची सुरुवात केली, कृषिकार्याची त्यांनी सुरुवात प्रारंभी केली।
प्रारंभ त्यांनी केला, केवळ सुरुवात केली नाही तर संशोधितम विकासम प्रतिच नीतम, त्यांनी संशोधन सुद्धा त्या संदर्भात केलं आणि त्याचा विकास सुद्धा त्याने घडवून आणला, म्हणजे आपले पूर्वज किती प्रगत होते याचा दाखला आपल्या यातनं मिळतो आहे. संशोधितम विकासम प्रतिच नीत, आणि एखाद्या गोष्टीला राजाशय प्राप्त झाला तर त्या गोष्टीचा विकास होण्यापासून कोणी थांबवू शकत नाही बाळांनो. त्यामुळं आपल्या भारतीय कृषी क्षेत्र इतकं प्रगत होतं प्राचीन कालावधीमध्ये याचा दाखला आपल्या यातनं मिळतो आहे. एव स एव कृषिविद्यायाः जनकः इति मतः, तोच आपल्या कृषिविद्येचा जनक होता. कृषिविद्येचा त्यांनी प्रारंभ आपल्या भारत देशामध्ये त्यांनी घडवून आणला म्हणून त्याला या कृषिविद्येचा जनक असं म्हटलं जातं. अतएव सह प्रथमः कृषकः, म्हणून आपल्या पाठाचं नाव सुद्धा काय आहे, आद्य कृषकः. आद्य कृषकः, आद्य म्हणजे काय, आद्यम नाम प्रथमः आदिमः, कृषकः नाम कृषिवलः, यः कृषिकार्यं करोति सः कृषिवलः, जो शेती करतो तो शेतकरी, म्हणून तो पहिला शेतकरी असा म्हणवला गेलाय. धरित्र्याः पृथिवी इति नामाभिधानम पृथोः कार्यस्य स्मारकम इति मन्यते बुधैः. धरित्र्याः, आपली जी धरणी माता आहे, या धरणी मातेचा पृथ्वी हे नामाभिधान सुद्धा, आपल्या धरणी मातेला पृथ्वी हे नाव दिलं हे कशावरनं आहे, पृथ्वी इति नामाभिधानम पृथोः कार्यस्य स्मारकम, पृथूच्या नावावरनच पृथ्वीला पृथ्वी हे नामाभिधान प्राप्त झालं बाळांनो. म्हणून प्रस्तावनेत सुद्धा आपल्याला ते सांगतात, पृथोः इति का पृथोः कार्यस्य तत् स्मारकम वर्तते, स्मृती इति वर्तते, इति मन्यते बुधैः. बुधैः इत्युक्ते ये विद्वज्जनाः सन्ति, ये ज्ञानीजनाः सन्ति, ते जे विद्वान आहेत, जे अभ्यासक आहेत ते. अग्रिम पार्श्वे कतिचन प्रश्नाः दृश्यन्ते, तदहं पृच्छामि. भारतदेशे कृषिक्षेत्रस्य वैशिष्ट्यानि कानि, भारतदेशात कृषिक्षेत्राची वैशिष्ट्य कोणती आहे. एक सामान्य आणि सोप आपल्या सगळ्यांना पाठ आहे, ते म्हणजे आपली भारतातील शेती 80% शेती हे पर्जन्यावलंबी आहे, पावसावर अवलंबून आहे. पाऊस पडला तर त्या ठिकाणी अन्नधान्याची उत्पादकता होते, त्या तुलनेनं आपली व्यवस्था अजून तशी आपल्याला करायची आहे. तर दुसरा प्रश्न त्यांना सांगतात, कृषी प्रक्रिया विषय कथयत. तुम्हाला कृषी प्रक्रियेविषयी माहिती आहे का, कोणी सांगू शकेल का. हां, मी तुम्हाला मदत करतो लागेल. तर बघा, पहिलं बघा, आपण काय करतो, शेत नांगरून घेतो, त्यानंतर का पेरणी करतो, त्यातनं त्याला पाणी देतो, त्यातनं त्याला खत देतो, आणि पुढे मोठी झालीत की त्याची आपण आणि अन्य पद्धतीनं काळजी घेत असतो, आणि ती पूर्ण फळाला आली की ती आपण छाटणी करतो आहे. अशा सगळ्या या प्रक्रिया आपल्या कृषी क्षेत्राच्या आहेत. पुढे बघूयात, आपण परिच्छेदाकडे बघूयात. भूपालः पृथुवैन्यः नाम धरायां प्रथमः अभिषिक्तः सम्राट. भूपालः नाम राजा, नृपः नाम पृथुवैन्यः नाम धरायां प्रथमः अभिषिक्तः सम्राट. हा कोण होता, हा राजा पृथुवैन्य या पृथ्वीवरचा पहिला अभिषिक्त सम्राट होता. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आपल्या महाराष्ट्राचे भूषण असलेले शिवछत्रपती यांचा सुद्धा राज्याभिषेक झाला होता 1674 साली. ते सुद्धा हिंदवी स्वराज्याचे अभिषिक्त सम्राट होते. त्याचा सुद्धा म्हणजे ज्याचा अभिषेक होतो तो अभिषिक्त, म्हणून प्रथमः अभिषिक्त ही दोन्ही विशेषणं पृथ्वैन्याची विशेषणं झाली. दोन्ही विशेषणं पृथ्वैन्याची आहेत. तो पहिला पृथ्वीवरचा अभिषिक्त सम्राट होता. प्रयाग क्षेत्रे पृथु नृपस्य राजधानी आसीत. प्रयाग क्षेत्रात पृथु राजाची राजधानी होती. आपल्याला माहिती आहे, सध्या नेमकं आत्ताच याच गेल्याच वर्षी या प्रयागाचं प्रयाग क्षेत्राचं नामकरण झालंय प्रयागराज या नावाने, जिथे कुंभमेळा भरत असतो. ही प्रयाग क्षेत्र ही याची राजधानी होती. हा क्षेत्रवाची शब्द असल्यामुळे याची सप्तमी त्यांनी केलेली आहे. राज्याभिषेक समये चारणाः पृथुं रूपस्य स्तुतिं गातुं उत्सुकाः. राज्याभिषेक समये यदा तस्य राज्याभिषेकः संजातः स्म, राज्याभिषेक समये म्हणजे राज्याभिषेकाच्या वेळी, राज्याभिषेकाच्या वेळी जे
चारणाः, चारणः नाम इत्युक्ते चारणानां स्तुतिपाठकाः, स्तुतिपाठकाः। ये स्तुतिगानं कुर्वन्ति ते स्तुतिपाठकाः, म्हणजे भाट। पूर्वीच्या कालावधीत आपल्याला माहिती आहे सगळे ते चारणा जे होते सगळे स्तुतिपाठक होते आणि ते राजाची स्तुती करत असत। पृथ्वीनृपस्य स्तुतिं गातुम उत्सुकः, गातुम उत्सुकः इथे विग्रह जरा करून घ्यायचा, गातुम अधिक उत्सुकः, गातुम उत्सुकः। गातुम उत्सुकः इथे गातुम काय आहे तर हेतवर्थक धातु साधित तुमंतव्य आहे। स्तुतिं गातुम उत्सुकः यावत मम सद्गुण तदा पृथुः आज्ञापयत, तेव्हा त्या पृथुराजाने आज्ञा केली, केव्हा जेव्हा या स्तुतिपाठकांनी स्तुतिगान करायला आरंभ केला त्यावेळेला त्यांनी त्यांना म्हटलं, काय म्हटलं आहे तर तिष्ठन्तु चारणाः, चारणाः तिष्ठन्तु, तुम्ही थांबा, चारणाः तिष्ठन्तु, तिष्ठन्तु इथे लकार कोणता आहे, तिष्ठन्तु म्हणजे लकाराला लोट लकाराला आज्ञार्थ। तिष्ठन्तु चारणाः यावत् मम सद्गुणाः न प्रगटी भवन्ति, जोपर्यंत माझ्यातले सद्गुण प्रकट होत नाहीत तोपर्यंत, न प्रगटी भवन्ति तावत् अहम न स्तोतव्यः, इथे यावत आणि तावत, तोपर्यंत माझी स्तुती तुम्ही करू नये, तावत् अहम न स्तोतव्यः, स्तवनं तु ईश्वरस्यैव भवेत। मागील वाक्यात आपल्याला इथे बघा यावत आणि तावत असं आलंय, हे युग्म आहेत, ही अव्यय आहेत, ही युग्म आहेत आणि आपल्या युग्म माला या भागांतर्गती शिकायची आहेत। जोपर्यंत तोपर्यंत असा त्याचा अर्थ होतो, जोपर्यंत माझ्यातले सद्गुण प्रकट होत नाही तोपर्यंत तुम्ही माझी स्तुती करू नका। स्तवनं तु ईश्वरस्यैव भवेत, स्तवनं तु ईश्वर, ईश्वरस्यैव भवेत, ईश्वरस्यैव, ईश्वरस्य अधिक एव असा त्याचा विग्रह, ईश्वरस्यैव, ईश्वरस्य अधिक एव, म्हणजे ईश्वराचं स्तवन कोणाचं करायचं असतं तर देवाचं करायचं असतं। ईश्वरस्यैव भवेत, इथे भवेत मध्ये लकार कोणता आला, भवेत मध्ये विधिलिंग लकार आला आहे, ठीक आहे, तिथे आपलं नोंदवून घ्यायचंय। तुमच्या हातात पेन्सिल सगळ्यांची असायला हवी, तुम्ही तिथे लगेच नोंदवून घ्यायचंय। स्तवनं तु, स्तवन हे ईश्वराचंच होत असतं। स्तुतिगायकाः पृथुनृपस्य एतादृशीं निस्पृहतां ज्ञात्वा प्रसन्नाः अभवन्। स्तुतिगायकाः आपल्याला माहितीये जे स्तुतिगान करतात ते स्तुतिगायक, मगाच्या शब्द आलाय चारण त्याला शब्द आलेला आहे, ठीक आहे। स्तुतिगायकाः पृथुनृपस्य एतादृशीं निस्पृहतां ज्ञात्वा प्रसन्नाः अभवन्, जे स्तुतिगायक होते ते राजाची अशा प्रकारची निस्पृहता म्हणजे निरीच्छता, निष्कामता, निस्वार्थता पाहून ते काय झाले आहेत, ज्ञात्वा प्रसन्नाः अभवन, ते काय झाले, प्रसन्न झाले, आनंदित झाले की अशा प्रकारचा राजा आमचा आहे की ज्याला स्तुती सुद्धा आवडत नाही त्याला कृती आवडते, त्यामुळं ज्ञात्वा इथे काय आलेलं आहे, पूर्वकालवाचक त्वांतव्य आलेलं आहे। पूर्वकालवाचक मगाच्या ज्यात काय आलेलं होतं, हेतवर्थक धातुसरित तुमंतव्य आलेलं होतं, अंडरलाईन लगेच करून ठेवायचं पेन्सिल तिथे, ज्ञात्वा, ज्ञा जानात असं धातू आहे आणि त्याचं पूर्वकालवाचक आहे ते, त्याचा अर्थ काय होतो, जाणून, ठीक आहे। निस्पृहताम, निष्कामता, निरीच्छता जाणून प्रसन्नाः अभवन, नाम आनंदिताः अभवन। अभवन मध्ये लकार कोणता आला आहे, अभवन मध्ये लंग लकार तिथे आलेला आहे, ठीक आहे। इथपर्यंत आपण लक्षात असेल आपण पुढे जाऊयात त्याच्यामध्ये। विद्यार्थी मित्रांनो, आपण या आतापर्यंत प्रस्तावना आणि पहिला परिच्छेद आपण बघितला, या परिच्छेदावर आधारितचं वाचन तुम्ही करायचंय, याचा पुढचा जो भाग आहे मी तो पुढच्या कालांशामध्ये, पुढच्या तासामध्ये मी याच्यानंतरचा भाग घेतो, त्यासोबतच आपण पुढील भागामध्ये याच्यावर आधारित प्रश्नांचं सुद्धा आकलन आपण करून घेणार आहोत। त्याच्यामुळे हा पाठ, हा भाग तुम्ही नीट आणि काळजीपूर्वक वाचायचा आहे, काळजीपूर्वक वाचत असताना त्यातले अंडरलाईन केलेले घटक तेही समजून घ्यायचे आहेत। तोपर्यंत आपण पुढच्या भागात आपण या संदर्भात माहिती घेणार आहोत।